नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी व्हाईट गोल्ड ट्रस्ट एक शेतकरी स्वयंसेवक संस्थेचा प्रतिनिधी राहुल पताडे. तर आपण बघणार आहे निशिगंधा लागवड संपूर्ण व्यवस्थापन. जसं की आपण मागच्या भागामधील आपण बघितलंच आहे की जसं की ड्रिप खत व्यवस्थापन, आणि त्यानंतर आपण दुसऱ्या भागामध्ये बघणार आहे जसं की निशिगंधाच्या जाती, त्यानंतर म्हणजे निशिगंधामध्ये पिकामध्ये येणाऱ्या किडी, त्यानंतर त्याचे येणारे रोग, त्यावरील नियंत्रण उपाय, त्यानंतर फुलाची काढणी, त्यानंतर त्याचं उत्पादन, त्यानंतर त्या फुलांची पॅकेजिंग आणि साठवण कशाप्रकारे करायची, त्यानंतर कंदाची जे काढणी आणि साठवण ते पण आपण त्यामध्ये बघणार आहे, त्यानंतर त्याच्या बाजारपेठा कुठं आहेत, त्यानंतर निशिगंधा लागवडीसाठी येणारा खर्च आणि खर्च वजा तर निव्वळ नफा ते आपण एक गणित त्या ठिकाणी बघणार आहे, आणि निशिगंधाच्या फुलशेतीसाठी येणारी आव्हाने हे आपण दुसऱ्या भागमध्ये बघणार आहे. नेक्स्ट बघत आहे आपण निशिगंधाच्या जाती. आता जाती याच्यामध्ये चार प्रकार जाती पडतात निशिगंधामध्ये. तर त्यातली पहिली जात जी आहे ती सिंगल नावाची जात आहे. तर हे जे सिंगल जात आहे तर आपण अशा प्रकारे ओळखू शकतो की या प्रकारचे फुले जी आहेत तर ते पांढरशुभ्र असून त्याचा आत्यंतिक सुवासिक वास असतो, आणि यामध्ये म्हणजे फुलं आहेत तर याच्यामध्ये फक्त 5 पाकळ्या असून ते एकाच म्हणजे एकाच आकर्षक म्हणजे एकाच वर्तुळ आकारामध्ये असतात. अशा प्रकारची फुलं जी आहेत ते हार, वेणी आणि गजरा यासाठी विशेष योग्य असतात. परंतु काही वेळा काय होते तर याची गुच्छ आणि फुलदाणी याच्यामध्ये ठेवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो या सिंगल जातीचा. तर याचा आपण फोटो बघू शकतो. हे बघा, याला 5 पाकळ्यात आणि एकाच गोल वर्तुळ आकारामध्ये त्या ठिकाणी ती फुलाची रचना आहे. अशा प्रकारे आपण सिंगल जात ओळखू शकतो. नेक्स्ट जात आहे डबल. आता हे डबल जातीमध्ये म्हणजे जे वैशिष्ट्य काय आहेत नक्की डबल जातीचे तर ते आपण बघणार आहे. तर हे बघा, मेन मुद्दा जर म्हटलं तर सिंगल जातीचा जो फुलदांडा असतो ना तो भरपूर जाड असतो. हा एक त्याचा महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणजे डबल जातीचा. आणि या म्हणजे डबल जातीचे जे फुलं आहेत फुलामध्ये तर पाकळ्याची संख्या 10 जास्त असते. आणि पाकळ्या हे जे पाकळ्या समजा एक एक पाकळी तर हे 10 जास्त असतात, आणि ह्या पाकळ्या 3 ते 4 घेरामध्ये असतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे डबल जातीचे. आणि फुलाचा रंग जो आहे तर फिकट पांढरा असतो. आणि या प्रकारचे जे जाती आहेत तर हे फुलदांड्या म्हणजे फुलदांडाचा जो त्याचा फुलदांडा असतो त्याचा वास थोडा म्हणजे कमी प्रमाणात असतो. मात्र भरपूर दांडा असल्यामुळं ते जातीचे फुलदांडे जे आहेत तर ते फुलदांडी ठेवण्यासाठी त्याचा म्हणजे जास्त मागणी आहे, आणि त्या फुलदांड्यात फुलदांडीमध्ये ते वापरण्यासाठी ते म्हणजे जास्त वापरतात डबल जातीचे जे फुलदांडे आहेत ते. आपण तिसरी जात बघणार आहे सेमी डबल. तर सेमी डबलमध्ये हे जात जे आहे तर याचं एक महत्त्वाचा पॉईंट जर आपण बघितला ते कशी ओळखायची तर या प्रकारातील जे फुलात 5 पाकळ्या एकाच एक म्हणजे एकाच दोन वर्तुळ म्हणजे हे एक आणि त्यामध्ये अंतर एक वर्तुळ असतो तर एकाच दोन वर्तुळ असून जवळपास 10 पाकळ्या याच्यामध्ये असतात. आणि याचे जे म्हणजे जे शेंड्यावरती म्हणा किंवा कवड्या भागावरती वरती शेंड्यावर त्याचे जे कड्या असतात त्या कड्यांची जी शेटा आहे ना वरची समजा तर ते गुलाबी कलरची असतात. हे एक त्याचं महत्त्वाचं म्हणजे ओळखण्याचं एक पॉईंट आहे. आणि हे कडी उमलताच पांढरी शुभ्र असते. आणि हे जे आहे तर फुलदाणीसाठी अथवा गुच्छे तारकांसाठी या म्हणजे जातीची निवड करतात. त्यानंतर चौथी जात जी आहे ती व्हेरिगेटेड. आता व्हेरिगेटेड जात म्हणजे वेगवेगळ्या रंगाची म्हणजे आकर्षित करणारी आहे जात ती. तर या प्रकारची जाती जी आहेत तर ते सिंगल प्रकारचे असतात. मात्र पानांवरती जे आहेत तर पांढरे पिवळे पट्टे असतात. हिची ओळखण्याची पद्धत ती आहे. तिच्या पानांवरती पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचे पट्टे असतात. रंगीत म्हणजे पानांमुळे झाड जे आहे तर अधिक शुभवंत दिसते. या प्रकारात हे प्रकार जे आहेत तर कुंडीत किंवा म्हणजे अथवा रस्त्याच्या साईडला म्हणजे कडेला किंवा जे आपली अवतावरला जे समजा जे परिसर म्हणा किंवा बाग म्हणा त्या ठिकाणी बागेत त्या ठिकाणी लावण्यासाठी जास्त प्रमाणात त्याची मागणी आहे. हे झाले आपल्या जाती. नेक्स्ट आपण बघणार आहे की निशिगंधासाठी लागणारं पाणी व्यवस्थापन. तर पाणी व्यवस्थापन जे आहे तर ते आपण पाणी व्यवस्थापन आपल्या जमिनीच्या मगदुराप्रमाणे म्हणजे ज्या ठिकाणी वापसा स्थितीनुसार त्या ठिकाणी त्याला पाणी द्यावे. आपल्या जमिनीत पाणी जास्त होणार नाही आणि झाल्यास ते पाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी काळजी करावी लागेल. आणि त्या ठिकाणी तुम्हालासुद्धा पाणीसुद्धा कमी पडू द्यावं लागणार नाही. हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. ते आपलं मेंटेन जे आहे तर आपण जमिनीच्या मजदुरानुसार त्या ठिकाणी तुम्ही ते व्यवस्थित व्यवस्थापन करू शकता. नेक्स्ट बघणार आहे आपण निशिगंधामध्ये येणाऱ्या किडी आणि त्याच्यावरचे उपाय. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पकडलं आपण तर नागतोडा. हा नागतोडा काय करतो आहे तर हा जे निशिगंधाचे कवडे फुलदांडे आहेत तर ते फुलदांडे
कुडतडतो. त्यामुळं काय होतंय, आता आपण शेतकरी बरे शेतकरी फुलदाणाचं उत्पादन जास्त घेतात. जर त्यांना फुलदाणा जर करतो कुडतडला तर उत्पादन निश्चितसाठी तुमचं घटणारच. त्यामुळे याला कंट्रोल करणं एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्या कंट्रोलसाठी उपायासाठी आपण एक फवारणी दिली आहे. तर फवारणीमध्ये जे आहे तर रेच 15 मिली किंवा पांडा सुपर 30 मिली किंवा सिलेंडर 30 मिली हे त्याला फवार हे जे तुम्हाला प्रमाण दिलं आहे हे प्रमाण जे आहे ते प्रति 15 लिटरचा प्रति पंपाचं प्रमाण आहे. हे फवारताना तुम्हाला व्यवस्थित प्रकारे त्याची फवारणी करावी लागेल. त्यामुळे निश्चितच तुम्हाला जर फवारणी व्यवस्थित केली तर त्या ठिकाणी तुम्हाला नागतोडा जी कीड आहे त्याला निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी कंट्रोल मिळेल. नेक्स्ट कीड जी आहे तर ती आहे पानं कुरतडणारी अळी. आता हे अळी जी आहे तर हे पानच नाही तर मुळासुद्धा त्या पिकाच्या खाते. आणि जर मुळा खाल्ल्यानंतर त्या जो कंद आहे निशेकंदाचा तो कंदसुद्धा त्या ठिकाणी ती कुरतडून त्याला बोगदा तयार करते. तर हे अळी जी आहे तर हे रात्रीच्या वेळीच त्या ठिकाणी जास्त अटॅक त्या पिकावरती करते. आणि त्या पिकावरती करून जो तिचा खोडा आहे म्हणजे कवडा खोडा आहे त्या निशिगंधाचा त्याला ते म्हणजे पूर्ण म्हणजे जे म्हणजे त्याच्या खोडावर राहून त्याचे पानं वगैरे खाणं किंवा खोड पूर्ण कुरतडून टाकणे हे तिचं लक्षणं आहे. तर ह्याच्या लक्षणासाठी आपण त्याला लवकर कंट्रोल करणं महत्त्वाचं आहे. जर तिनं कंदच फस्त केला किंवा तुमचे फुलदांडे म्हणा किंवा पानंच खाल्ले त्या ठिकाणी तुम्हालासुद्धा भरपूर प्रमाणात तुम्हाला उत्पादनात निश्चितच घट होईल. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी त्याला कंट्रोल लवकर करणं एक महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी तुम्हाला आपण फवारणी व्यवस्थापन दिलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला झेनॉप 15 मिली किंवा इमान 10 ग्रॅम जर अळीचा अटॅक जास्त असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला झेनॉप प्लस पांडा सुपर 30 मिली त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता किंवा इमान प्लस सरेंडर घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला हे दोन तर कंटिन्यू घेण्यात आहेत पण तुम्हाला याच्यासोबत कॉम्बिनेशन म्हणून तुम्हाला पांडा सुपर किंवा सरेंडर घ्यायचं. जर तुम्हाला हे नाहीच भेटले किंवा बाजारात तुम्हाला तर मग आदामा कंपनीचं बॅराझाईट नावाचं कीटकनाशक आहे तर ते तुम्हाला प्रति पंप 40 ml त्या ठिकाणी फवारणी करायची. आणि हे झालं तुमचं म्हणजे पिकावरचं व्यवस्थापन. पण आता जर अळीचं समजा तर जमिनीमध्ये समजा तिने कंद खायला सुरुवात केली तर त्या ठिकाणी तुम्हाला आता जमीन समजा आता मग कसं आहे जमीन आता भरपूर गोष्टी आहेत जसं की बुरशी पण असू शकते कंदावरती. तर त्या ठिकाणी तुम्हाला कंद खराब न होण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला कॅब्रिओ टॉप 800 ग्रॅम घेऊ शकता आपण. त्यासोबत प्लस पांडा सुपर तुम्ही त्या ठिकाणी जवळपास 1 लिटरपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला पांडा सुपर ड्रिपनं त्या ठिकाणी तुम्हाला सोडावं लागेल. त्यामुळे तुम्हाला हे अळी जमिनीमधली कंट्रोल मिळेल. आणि कॅब्रिओ टॉप तुम्हाला जमिनीतल्या उपद्रव्य किडीसाठी म्हणा किंवा त्या ठिकाणी काही सड वगैरे आले कंदाल त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी ती नियंत्रित भेटेल. अशा प्रकारे हे पानं कुटणं अळीचं आपण नियोजन सांगितलं आहे. नेक्स्ट आहे आपला त्या पिकावरील मावा. हा मावा काय करतो आहे, हा मावा जर तो पिकाच्या एकदम कवड्या भागावरती जाऊन म्हणजे असं की झाडाचा शेंडा म्हणा किंवा कवडे पानं म्हणा तर त्याच्यावर जाऊन तो अन्नरस शोषण करतो. आणि अन्नरस शोषण केल्यामुळं काय होतं, झाडाची वाढ थांबते. दांडा जो त्याचा तो फुलदांडा आहे तर तो फुलदांड्याची समजा वाढ थांबल्यामुळं त्याला जर व्यवस्थित जर त्याला भावच मिळणार नाही बाजारात जर त्याची वाढ थांबली म्हणजे वाढ खुंटली तर त्यामुळे त्याला आपण लवकर कंट्रोल करणं महत्त्वाचं आहे. तर कंट्रोलसाठी तुम्हाला उपाय दिला आपण डिझायर 30 मिली किंवा रियांश 20 मिली हे दोन्ही नाही बाजारात भेटले तर किंवा तुम्हाला त्या ठिकाणी लान्सर बोर्डसुद्धा 30 ग्रॅम दिलेलं आहे मुलाला 7 ते 8 ग्रॅम पण याच्यासोबत तुम्हाला हे औषध घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी प्लसमध्ये बेस्टिकर 5 मिली घ्यावं लागेल. आता तुम्ही सर बेस्टिकर कशामुळं तर काय होणार माहिती आहे का, हे जे कवड्या भागावर थांबतात रोषणारे किडी जसं की मावा हा अन्न शोषण केल्यामुळं त्याची जी विष्ठा आहे तर चिकट विष्ठा असल्यामुळं ते खालच्या पानावर म्हणा किंवा खालच्या भागावर म्हणा किंवा खोडावर पडल्यामुळं त्या ठिकाणी ते औषध थांबणार नाही फवारणीचं. तर ते औषध समप्रमाणात पसरणे चिटकवणे आणि शोषण करणे यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला बेस्टिकर त्या ठिकाणी चांगलं काम करेल. अशा प्रकारे हे फवारणी करून तुम्हाला ठिकाणी निश्चितच या मावावरती कंट्रोल मिळेल. आणि हे कंट्रोल मिळाल्यानंतर तुम्हाला निश्चितच उत्पादनामध्ये वाढ होईल. तर आपण नेक्स्ट बघणार आहे फुलकिडे. आता हे फुलकिडे काय करतात, तर फुलकिडे काय करतात माहिती का, फुलाचे जे पाकडे आहेत किंवा कडी आहे तर त्या फुलाच्या पाकडं आणि कडीमध्ये जाऊन त्या फुलातलं अन्नरस शोषण करतात. त्यामुळं काय होते, झाड जे आहे किंवा कडी जी आहे फुलदांडा आहे तो निस्तेज होतो. तर याला कंट्रोल करणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही हे जर केलं नाही तुम्हाला फुलदांडासुद्धा चांगला मिळणार नाही. जर मिळला कारण जिथे त्याला त्याचं जे आहे तर तो विकसित झालेला दिसणार नाही, त्याला बाजारभावसुद्धा मिळणार नाही. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला त्याला कंट्रोल करणं महत्त्वाचं आहे. तर त्यामध्ये तुम्ही त्याला फवारणीसाठी डिझायर 30 मिली किंवा कराटे 15 मिली किंवा ट्रेसर 7 मिली किंवा डेलिकेट जे आहे ते 18 ml हे तुम्हाला प्रतिपंपाचं प्रमाण त्या ठिकाणी तुम्हाला फवारावं लागेल. हे तुम्हाला एकाच फवारणीत कंट्रोल मिळणार नाही.
जे आहेत ते. अजून सर काय मिळणार नाही, तर तुम्ही इतके चांगल्या औषध सांगितले का मिळणार नाही, तर हे बघा फवारणी जर केल्यानंतर कोणत्याच फुलामध्ये लवकर औषध जात नाही, त्यामुळे तुम्हाला अलटून पालटून तुम्हाला समजा तुम्ही जर पहिले डिझायर घेतलं तर दुसऱ्या फवारणी तुम्ही त्या ठिकाणी डेलिकेट घ्या किंवा ट्रेसर घ्या. अशा प्रकारे तुम्हाला अलटून पालटून त्याचे तुम्हाला एक किंवा दोन फवारणी त्या ठिकाणी तुम्हाला करावं लागेल. एक दोन फवारणी तुम्हाला अलटून पालटून जर केली तर त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच या गोष्टीवर तुम्हाला म्हणजे नियोजन त्या ठिकाणी व्यवस्थित केलं तर तुम्हाला निश्चितच त्या ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टीला कंट्रोल मिळेल. नेक्स्ट आपण बघणार आहे त्याच्यावरतील रोगं, निशिगंधा पिकावरील रोगं. तर याच्यावरती सगळ्यात पहिलं तर म्हटलं तर जो आहे तो पानावरील करपा. हा करपा म्हणजे नक्की कशामुळे येतो आणि ह्या काय करतो करपा पिकाला त्या, तर हे बघा हा रोग जो आहे तर या रोगामुळे काय होतं माहिती आहे का, जो पान आहे त्याचे पानं तांबूस रंगाचे बुरशीचे ठिपके, हे बघा इथं ठिपके दाखवले आहे पूर्ण ब्राऊन कलरचे, तर हे ठिपके पडतात आणि पानाचा रंग जातो एकदम फिकट पिवळा होऊन जातो, फिकट होऊन जातो, हिरवा रंग जो असतो पानाचा तो पूर्ण फिकट होऊन जातो. आणि पानावरील ठिपक्याचा आकार जो आहे तर म्हणजे पूर्ण आता हे लांबनाच पडत नाही, थोडे थोडे म्हणजे काही कालांतराने असे वाढत जातात ते आणि पूर्ण पानावरती पसरतात वाढल्यामुळं. तर त्यामुळं काय होते पसरल्यामुळं काही दिवसांचे रोगट पानं समजा करप्याचे ठिपकेचे तर ते पानं जे आहेत ते पिवळे पडतात आणि हे बुरशी म्हणजे जे आहे तर हे म्हणजे पावसाळ्याच्या पानाचं जे योग्य निचरा होत नाही ना त्यामुळे त्या ठिकाणी हा प्रसार म्हणजे झपाट्यानं वाढतो पानावरील ठिपकेचा पानावरील करप्याचा. तर त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी नियंत्रण करणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही हे नियंत्रण केलं नाही तर प्रत्येक पान निस्तेज होईल किंवा खराब होईल, पिवळे होतील, गळून पडतील, त्यामुळे त्या ठिकाणी तुमचं पीक जे आहे तर ते जर तुम्ही नियोजन व्यवस्थित केलं नाही तर त्या ठिकाणी तुमचं पूर्ण जे लागवडीचं क्षेत्र आहे तर ते पूर्ण या रोगाला बळी पडून फस्त होऊ शकते. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला हे फवारणी करणं अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामध्ये तुम्हाला विसल्प 40 ग्रॅम किंवा एडुमिल गोल्ड 30 ग्रॅम किंवा एलिएट 30 ग्रॅम याची तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित फवारणी करणं महत्त्वाची आहे. प्रत्येक औषधीचं प्रमाण जे आहे ते 15 लिटरच्या प्रतिपंपाचं प्रमाण आहे. नेक्स्ट बघणार आहे आपण फुलदांडा सड, म्हणजे फुलदांडा कशाप्रकारे सडतात. तर हे बघा हा जो रोग आहे तर हा जीवाणूमुळे होतो, मुख्यतः हा कवळ्या कळ्यावर व कवळ्या कळ्यावर याचा रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो. कळ्या ह्या ज्या आहेत रोग प्रादुर्भाव झाल्यानंतर कळ्या ज्या आहेत त्या कोरड्या होतात आणि त्याच्यावर तपकिरी खोलगट डाग पडतात आणि ते डाग पडल्यामुळे जे फुलं ते निस्तेज होतात आणि कालांतराने कळ्या कुजू लागतात आणि कळ्या कुजल्यानंतर टोका इकडून त्याचा जो जठ्याकडे प्रसार होतो आणि प्रसार झाल्यामुळे काय होते तो फुलदांडा पूर्ण सुकून जातो आणि फुलदांडा सुकल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी असं समजायचं की आपल्याला उत्पादनामध्ये निश्चितच घट झाली आहे. त्यामुळे त्याला लवकर नियंत्रण आणणं आपलं एक महत्त्वाचं काम आहे. त्यासाठी तुम्हाला आपण फवारणीमधून तुम्हाला निटिओ 10 ग्रॅम किंवा विसल्प 40 ग्रॅम किंवा प्रोपिको 20 मिली याची तुम्हाला व्यवस्थित त्याच्यावरती दाट फवारणी त्या ठिकाणी तुम्हाला करावी लागेल. त्या या फवारणीमुळे तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यावरती नियंत्रण मिळेल. नेक्स्ट जे आहे तर कंदकूच. आता तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं की कंदाची 20 प्रक्रिया करूनच कंद लावा, तर या ठिकाणी तुम्हाला कंदकूज जर तुम्हाला झालेला आढळला तर त्याच्यावर आपण उपाय सांगितलेले आहेत. तर यामुळे काय होतं माहिती आहे का, जर कंदकूजासाठी तुम्हाला सर्वात पहिली जी गोष्ट आहे तर जमिनीतलं पहिले पाण्याचा निचरा योग्य होणे हे त्याला महत्त्वाचं सर्वात पहिले कारण आहे. जर निचरा योग्य झाला तर त्या ठिकाणी तुमचा कंदकूज जो आहे कंद सड जे आहे तो होणार नाही. त्या ठिकाणी तुम्हाला हे जे पाण्याचा योग्य निचरा झाला नाही त्या ठिकाणी तुम्हाला फ्युजन विल्ड नावाची जी बुरशी त्याचा आटा जास्त वाढेल, त्यामुळे तो कंद या रोगाला बळी पडेल आणि कंद जमिनीमध्ये कुजायला सुरुवात होईल. त्यासाठी तुम्हाला याला आपण फवारणी सांगितलेली आहे. तर फवारणी जी आहे तर तुम्हाला तुम्हाला हे तुम्हाला जे ड्रिचिंगनुसार त्या जमिनीत तुम्हाला सोडावं लागेल, कारण की कंद जमिनीत असतो ना, जमिनीत असल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला ड्रिचिंग करावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला पांडा सुपर 500 मिली प्लस कॅबरेट ऑफ 800 ग्रॅम हे तुम्हाला प्रत्येक एकर ड्रिप म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला सोडावं लागेल, हे लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला कंदकूजासाठी नियंत्रणासाठी तुम्हाला जमिनीचा पाण्याचा योग्य निचरा करणं महत्त्वाचं आहे. हे तापमान सोडून त्याला कवरच करू, पण तो तुम्हाला मोफत सल्ला आहे. चांगली गोष्ट आहे जर तुम्ही पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन जर निवडली तर त्या ठिकाणी तुम्हाला या गोष्टीला बळी पडणार नाहीत तुम्ही. नेक्स्ट बघणार आहे आपण तण नियंत्रण. आता निशिगंधाच्या पिकामध्ये जर तण नियंत्रण म्हटलं तर त्यामध्ये आपण जसं की आता बहुवर्षे तण जसं की हराळ लवाळी, तर हे निशिगंधाच्या म्हणजे लागवडचं शेत जे आहे तर जर आपण निशिगंधाची लागवड केली तर ते पूर्ण बागच नष्ट करून टाकते. म्हणून सुरुवातीला लवाळ आणि हराळ जे म्हणजे मोठ्या प्रमाणात जे तण आहेत तर ते आपल्या शेतामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी आपण निशिगंधाची लागवड त्या ठिकाणी
म्हणजे निवडते शेत निवडू नये, पहिला महत्त्वाचा मुद्दा हा आहे. आणि दुसरी मुद्दा जो तो आहे तो निश्चितपणे लागवड करण्यापूर्वी, समजा आता आपल्या शेतामध्ये काही दुसरे समजा तण आहेत, आता हे बहुवर्षी तण असल्यामुळे आपण त्या ठिकाणी सांगितलं की निवडूच नका शेती, पण जर इतर समजा दुसरे काही तण आहेत जसं की करडू आहे दुधी आहे, तर असे जर तण असले तर त्या ठिकाणी तुम्ही ॲट्रॅजिन नावाचं तण असेल त्या ठिकाणी तुम्ही फवारणी म्हणून वापरू शकता. ते जर लागवडीपूर्वी वापरलं तर त्यामुळे जे उगवण होणारे तण आहेत किंवा म्हणजे उगवण होण्यापूर्वी किंवा उगवल्यानंतर जे तण आहेत त्या तण नियंत्रणासाठी त्या ठिकाणी तुम्हाला ॲट्रॅजिन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करेल. आणि नेक्स्ट जे आहे तर ते आता समजा आपण काय करतो, हे पिकाला समजा आपण कोणी समजा फटपान देते किंवा एसपान देते समजा ठिबकचं, आणि त्या ठिकाणी आपण काही म्हणजे जे पॉलिथिन वगैरे पेपर वापरत नाही शेतकरी त्या ठिकाणी भरपूर, तर त्या ठिकाणी काय होते माहिती आहे का, हंगामी जे समजा तण आहेत जसं की आपलं पांढरी फुली आहे, करडू आहे, दुधी आहे, किंवा बऱ्याच ठिकाणी शेवरासुद्धा असतो, असे हंगामी वागतील जे तण दिसायला लागले की लगेच त्याची म्हणजे निंदणी करायची किंवा उपटून नष्ट करून घ्यायची, अशा प्रकारे त्याचं तण नियंत्रण करत राहायचं. नेक्स्ट जे आहे तर फुलाची काढणी. आता फुलाची काढणी जी आहे तर व्यवस्थित प्रकारे बघायचं. आता आपण म्हणजे लागवडीपासून पहिली गोष्ट आता लक्षात ठेवायची की लागवडीपासून आपलं जे म्हणजे फुलदांडा आहे तो किती दिवसाला दिसतोय, नंतर ही कापणी व्यवस्थित कशी करायची, सर्व गोष्टी आपण पुढे दाखवलेल्याच आहे. तर निश्चितपणे कंदाची जी लागवडीनंतर आपल्याला जवळपास 60 ते 80 दिवसामध्ये फुलदांडा दिसू लागतो, आणि एका आठवड्यात म्हणजे एक आठवड्यानंतर तुम्हाला फुलदांड्यावरील सर्वात खालची जी फुलाची जोडी आहे ती पूर्णपणे तुम्हाला उमललेली त्या ठिकाणी दिसेल. अशावेळी निश्चितगंधाची फुल म्हणजे उमललेल्या फुलदांड्याची काढणी करावी. हे झालं तुमचं काढणी नियोजन. नेक्स्ट बघताना आपण उत्पादन. आता सर्वसाधारण म्हणजे तुम्ही व्यवस्थित नियोजन सर्व गोष्टी केल्या, फवारणी व्यवस्थापन केलं, कीड नियंत्रण केलं, सर्व गोष्टी तुम्ही मेंटेन व्यवस्थित ठेवल्या, तर त्या ठिकाणी तुम्हाला सर्वसाधारणपणे निश्चितगंधाची जी दर म्हणजे प्रति एकरामध्ये तुम्हाला म्हणजे 1.5 ते 2 लाख एकरामध्ये, आणि हेक्टरीमध्ये जर पकडलं तुम्हाला 4 ते 5 लाख तुम्हाला त्या ठिकाणी फुलदांडे मिळतात जर व्यवस्थापन चांगलं, याच्यापेक्षा जास्त सुद्धा तुम्ही घेऊ शकता व्यवस्थापन जर चांगलं केलं तर. नेक्स्ट बघताना आपण फुलांची पॅकेजिंग. आता फुलांची पॅकेजिंग जी आहे तर आता आपण काय करणार म्हणते का, आता समजा आपण त्याची फुलं काढले निशिगंधाचे, तर फुलं काढल्यानंतर तुम्हाला ते 10 ते 15 किलोचे जे बांबूचे म्हणजे 10 ते 15 किलोचे वजाचे बांबूचे तुम्हाला म्हणजे वेताचे टोपले भेटतात तुम्हाला बघा, म्हणजे जे आपण जुन्या आणत आपण ते नागिनचे पानं आणत होतो त्या टोपल्यामध्ये, तर त्या टोपल्यामध्ये भरून पाठवतात व बाजारात फुलांची विक्री त्याची वजनावर होते फुलांची. आणि लांबदांड्यांची जे समजा आपण जे लांबदांडे समजा काढतो निशिगंधाचे, समजा आपण लांबदांडे काढल्यामुळे काय होते माहिती का, तर त्याचे जे छोटे छोटे त्याचे असे म्हणजे बंडल म्हणजे जुड्यामधून ते त्याच्या जुड्यामधून त्याच्या स्वरूपात ते बांधून बाजारपेठात पाठवतात. पण याची विक्री कशी होते दांड्यांची, तर ते होते डझनावर. तर लांब दांड्याची जी फुलं आहेत तर जास्त काळ आपल्याला टिकवण्यासाठी काय करतात, मग आता बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांवर अशी गोष्ट आहे की बाबा शीतगृह जोड नसल्यामुळं त्याला आपण एक उपाय सांगितलेला आहे की बा ते फुलदांडे टिकण्यासाठी किंवा दूरची बाजारपेठ असते तिथपर्यंत आपण नेऊ शकत नाही लवकर, तर ते निस्तेज होतील दांडे, खराब होतील, सुकू लागतील, त्यासाठी आपण त्याला टिकवण्यासाठी साखरेचं द्रावण किंवा सायट्रिक ॲसिड या द्रावणात ठेवलीस ते दांडे जास्त काळ टिकतील. आणि दूरच्या बाजारपेठेसाठी निशिगंधा फुलाचे पॅकेजिंग करताना 10 फुलदांड म्हणजे जे 10 फुलदांडे घ्यायचे, आणि ते म्हणजे फुलदांडे एक असं गोल बंडल बनवत 10 फुलदांडे घेऊन त्याचं की ते जवळपास त्याचं एक बंडल होईल तयार 10 फुलदांड्याचं. आणि ते बंडल जे आहे तर त्या बंडलच्या बुंदेकडील भागाला आपला वर्तमान पेपर जसं न्यूज पेपर म्हणतो आपण, तर तो वर्तमान पेपरच्या पत्राच्या कागदात त्याला गुंडाळून व्यवस्थित म्हणजे कड्यांना इजा होणार नाही होऊ नये यासाठी फुलदांड्याचे पूर्ण बंडल जे आहे तर ते नरम पांढऱ्या कलरच्या टिश्यू पेपरमध्ये व्यवस्थित गुंडाळून फुलदांडे जे आहे तर ते कार्डबॉक्स म्हणजे कार्टून त्या कार्टूनमध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या पॅक करावं लागतील, आणि व्यवस्थितरित्या पॅक करण्याचा ते त्वरित त्या ठिकाणी विक्रीसाठी तुम्हाला त्या ठिकाणी पाठवावे लागतील. अशा प्रकारे त्याची पॅकिंग व्यवस्थित करून घ्यायची. आणि नेक्स्ट जे आहे तर कंदाची काढणी आणि साठवण. या ठिकाणी तुम्हाला फुलदांडे म्हणजे पिकाचं उत्पादनच काढणं महत्त्वाचं नाही, त्या ठिकाणी तुम्हाला कंदसुद्धा काढावं लागतील, कारण की बरेच शेतकरी असे आहेत की प्रत्येक वर्षाला नवीन कंद लागवड करून त्याचे उत्पादन घेतात, त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला कंदाची लागवड करणं महत्त्वाचं आहे. काढणी. तर काढणीमध्ये काय होणार माहिती आहे का, निश्चितगंधाची काढल्यानंतर ते 3 वर्ष म्हणजे
निशिगंधाच्या लागवडीनंतर 3 वर्षांनी वाफ्यातील सर्वच जातीचे कंद जे आहेत आणि म्हणजे जो जे कंद आहेत आणि त्याच्या आजूबाजूचे जे कंद आहेत ते वाढल्यामुळे काय होणार माहिती का, त्याचे जे लहान लहान समजा बाकीचे साईडचे समजा कंद आहेत ते पिल्ले तर ते व्यापली जातील भरपूर प्रमाणामध्ये. तर त्यामुळं काय होणार माहिती का, पुन्हा ते त्या ठिकाणी खोडव्याचे जे आपण म्हणतो खोडव्याचे पीक घेणं फायदेशीर होत नाही त्या ठिकाणी ते व्यापल्यामुळं. म्हणून जास्तीत जास्त फुले काढून झाल्यानंतर बागेतचं जे आहे तर 1 महिना जवळपास पाणी महिना 1 महिनाभर बंद करावं. आणि हे बंद केल्यामुळे काय होणार माहिती आहे का, जे पिकाचे समजा जे जुने पानं आहेत तर ते पिवळे गळून खाली पडून जातील आणि म्हणजे ते पूर्ण वाळू लागतील. सहज सांगायचं तात्पर्य म्हणजे जर पाणी भेटलं ते वाळून जातील आणि गळून पडतील आणि जमिनीतले जे कंद आहेत ते वाढलं म्हणजे काय होणार ताण स म्हणजे त्याला ताण पडल्यामुळे काय होणार कंद त्या पानातला अन्नद्रव्य जो रस आहे अन्नरस तो पूर्ण कंदामध्ये सोडला आणि कंद दर्जेदार होईल त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी तो कंद चांगला पोचला जाईल. नंतर काय होणार तर ते कंद आपल्याला कसे काढायचे तर नंतर ते कंद जे आहेत तर ते तुम्हाला म्हणजे नांगरटी करून किंवा टिकाऊच्या सहाय्याने तुम्हाला त्या ठिकाणी खोदून ते त्या ठिकाणी तुम्हाला ते कंद काढावे लागतील. आणि ते कंद काढल्यानंतर तुम्हाला जवळपास 2 आठवडे त्यांना चांगलं म्हणजे सुकू द्यावं लागेल तुम्हाला सावलीत. त्यामुळे काय होणार चांगलं सुकल्यामुळे काय होणार माहिती का, ते जे जवळपासचे जे कंदाचे समजा सांबवच्या बाजूची जी आजूबाजूची माती जी आहे तर ती सुकून पूर्ण गळून जाईल माती. असे कंद जे आहेत ते तुम्हाला जवळपास सावलीमध्ये म्हणजे थंड ठिकाणी आणि कोरड्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी ते सावलीत पातळ म्हणजे असं एकदम झाड असं समजा झाडाचं सावलीत तुम्हाला पातळ ठिकाणी तुम्हाला ते समप्रमाणात असे पसरावे लागतील. आणि पसरून ठेवल्यानंतर तुम्हाला त्या कंदावरती म्हणजे कोणत्या बुरशीचा म्हणा किंवा कोणत्या किडीचा अटॅक होऊ नये यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी गंधक भुकटी आणि ब्लायोटॅक्स टॉक्स नावाचे जे औषध आहे याची तुम्हाला एकत्र मिसळ करून त्या धुरळणी किंवा फवारणी या ठिकाणी तुम्हाला करावं लागेल. हे सर्व गोष्टी केल्यामुळे काय होणार या पद्धतीत तुम्हाला जवळपास 4 ते 5 महिन्यापर्यंत कंदाची स्थिती जी आहे तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्हाला टिकवता येईल. हे झालं तुमचं कंदाची काढणी आणि साठवण. नेक्स्ट आहे त्याच्या बाजारपेठा. आता हा एक मोठा समस्या शेतकऱ्यांपुढं आहे की बा बाजारपेठा सर आम्हाला नाहीत आहेत आणि आम्हाला फक्त 1 किंवा 2 बाजारपेठ माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामधली. तर हे बघा महाराष्ट्रातल्या जवळपास मुंबई पुणे वाशी छत्रपती संभाजीनगर नांदेड हे आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगले भरपूर मोठ्या प्रमाणात असणाऱ्या मागणीचे बाजारपेठ आहेत. त्यानंतर तेलंगणामध्ये जे आहेत तर ते निजामाबाद आणि हैदराबाद आहे. तसं एम पी साईडला जर गेलं मध्य प्रदेश म्हणजे तर रतलाम हे एक बाजारपेठ त्या ठिकाणी चांगली आहे. नेक्स्ट बघणार आहे आपण आता निशिगंधाचं लागवडीसाठी लागणारा खर्च व प्रति एकर म्हणजे प्रत्येक तुम्हाला किती खर्च लागला आणि नफा तुम्ही किती घेतला. तर याच्यामध्ये हे बघा आपण सर्वात आजवर काय पकडलं शेतीतील कामे आणि खर्च. तर या ठिकाणी मग पकडलं की बघ जमीन तयार करणे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करणार माहिती आहे का, नांगरटी रोटावेटर आणि बेड हे 3 गोष्टी याच्यामध्ये येतील तुम्हाला. त्याला आपण पकडलं 4000 रुपये खर्च. नेक्स्ट शेणखत आपण 5 ते 6 टन त्या ठिकाणी शेणखत सांगितले त्या ठिकाणी आपण 7000 रुपयाच्या शेणखताचे पकडलेले आहेत. नेक्स्ट पकडले आपण खुरपणी. आता एवढं तुम्हाला लागत नाही खुरपणीसाठी कारण की आपण पहिले अगोदरच आपण ते बहुवर्षीतना त्यापण त्यासाठी आपण जमीन निवडायची सांगितलेली नाही आहे. आणि जे समजा काही बहुवर्षीतना म्हणजे आहेत म्हणजे सॉरी आपलं जे हंगामी तणं आहेत तर ते तणं जे आहेत तर ते तणं काढण्यासाठी तुम्हाला म्हणजे खुरपणी आपण 1 किंवा 2 खुरपणी धरली किंवा 3 धरली त्याने आपण 3000 रुपये धरले. त्यानंतर कंद व लागवड. आता तुम्हाला सांगेल सर तुम्ही आधी 42000 रुपये कसे पकडले तर एका एकरामध्ये आपण की सांगितले कंद तिकडं किंवा 20 ते 22000 कंद लागले. आपण या ठिकाणी 21 पकडले आपण 20 पकडले आणि 22 पकडले 21000 कंद पकडले आणि एक कंद तुम्हाला जवळपास 2 रुपयाला एक कंद पडेल. त्यासाठी तुम्हाला 42000 रुपये त्या ठिकाणी कंदाचे पकडले आणि कंदाची लागवड करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी 3000 पकडले. नेक्स्ट पकडलं आपण खत जसं की बेसल डोज आणि विद्राव्य खत व्यवस्था आपण तुम्हाला सांगितलं त्या ठिकाणी आपण पकडले 40000 रुपये त्याची. नेक्स्ट पकडले आपण फवारणी औषधी जसं किडी आणि रोगासाठी आपण आणि रोगा म्हणजे त्यासाठी आपण नियंत्रणासाठी आपण ते औषध सांगितले फवारणीची त्याचे आपण पकडले 10000 रुपये. त्यानंतर काढणीसाठी आता फुलं काढणी आणि पॅकेजिंगसाठी आपण त्या ठिकाणी आपण त्याला 20000 रुपये पकडले. असे याची टोटल जर बेरीज केली तर तुम्हाला त्या ठिकाणी येणार 1,29,000 रुपये बेरीज येणार त्याची. आणि तुम्ही म्हणाल सर एवढ्यामध्ये तर होणारच नाही 1,29,000 मध्ये होणार नाही आहे थोडं कमी जास्त लागतील कमी तर लागतील पण जास्तच लागतील. तर त्या ठिकाणी तुम्हाला आपण इतर खर्चाचा पकडला. आता इतर खर्च म्हणजे नक्की कसं आता तुमचं ठिबक सिंचन आहे तुमच्या काही नळ्यास तुटतील किंवा काही फिल्टरचं काही प्रॉब्लेम येतील किंवा मग काही ड्रिपर तुटतील किंवा मग पाईप वगैरे असं काही बरंच काही ठिकाणी नुकसान होते किंवा त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे काही मटेरियल लागलं समजा तुम्हाला पॅकिंगसाठी म्हणा किंवा काही थोडं इतर काही गोष्टी असतील त्यासाठी लागलं म्हणजे त्या ठिकाणी आपण त्याला 5000 रुपये पकडले. नंतर वाहतूक. आता वाहतूक कशी पकडली तर जवळपास वाहतूक जर आपण 1000 रुपये पकडलेली आहे तर आता काही शेतकऱ्यांना समजा जोडच असते म्हणा
आता एवढं तर काही समजा जे शेतकरी आपण आता मार्केट आपण दूरच दाखवले आहे तर एका गावात एक फुल शेतीवाला तर नसूच शकतो असेल कदाचित म्हणा, पण मग त्याचे स्वतःचे सगळे व्यवस्था असतात म्हणजे वाहतूक समजा ते गाडी वगैरे सगळ्या गोष्टी त्या घरचे असतात, फक्त लागून डिझेल पकडलं समजा आपण ना, पण बाकी इतर गावात समजा 2 किंवा 3 शेतकरी असल्यामुळे त्याला 1000 रुपये आपण त्या ठिकाणी वाहतुकीचा खर्च पकडला, तर याची टोटल जर बेरीज केली आपण तर ती उरली 1,85,000 रुपये टोटल याची बेरीज केली तर। आता हे झालं तुमचं एकूण खर्च, तुमचं उत्पादन नाही आहे ते। आता उत्पादन आपण पुढे दाखवतो तुम्हाला निशिगंधाचे एका आपण किती फुलदाणी म्हटलं म्हणून मग स्थिती दाखवलं तुम्हाला 1.5 ते 2 लाख त्या ठिकाणी तुम्हाला फुलदांडे मिळाले आहेत। आता आपण कमीत कमी आपण या ठिकाणी फुलदांडा पकडला बाजारामध्ये 5 रुपये फुलदांडा तुमचा पकडला, जास्तीत जास्त आता मी बऱ्याच ठिकाणी जे समजा प्रगतशील शेतकरी आहेत म्हणा किंवा मार्केटला मी जाऊन विचारलं त्या ठिकाणी जास्तीत जास्त ठिकाणी तुम्हाला 10 ते 12 रुपये फुलदांडा सांगितलेला आहे मला, आणि कमीत कमी तुम्हाला रेग्युलरमध्ये जर म्हटलं तर 5 रुपये तुम्हाला फुलदांडा त्या ठिकाणी मिळतो भाव। जर तुम्ही तुम्हाला प्रत्येक फुलदांडाला 5 रुपये जर भाव भेटला तर तुम्हाला हे बघा 1.5 लाख x 5 जर केलं तुम्हाला तर 7.5 लाख रुपये होईल, त्या ठिकाणी 7,50,000 रुपये। आणि जर तुम्हाला 2 लाख जर फुलदांडे भेटले जास्तीत जास्त तर जर त्याला 2 लाख x 5 जर केलं त्या ठिकाणी तुम्हाला उरालं 10 लाख रुपये। आता हे तुमचा नफा नाही आहे, तुम्हाला याच्यातून हा खर्च तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला मायनस करायला लागेल, वजा करायला लागेल त्यातून तुम्हाला। जर तुम्हाला 7 लाख x 1,25,000 जर केलं तुम्हाला तर त्या ठिकाणी तुम्हाला 6,15,000 रुपये त्या तुम्हाला कमीत कमी उत्पादन उरलं, ह्या तुमचा निव्वळ नफा आहे खर्च वजा जाता 6,15,000। जर तुम्हाला म्हणजे 10 म्हणजे तुम्हाला 2 लाख फुलदांडे समजा उत्पादन मिळालं आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी 10 लाख रुपये समजा तुम्हाला 5 रुपये फुलदांड्यावर भेटत 10 लाख रुपये उरलं तुम्हाला, तर 10 लाखातून तुम्हाला 1,25,000 जर माणस तुम्ही केले वजा खर्च म्हणजे तर त्या ठिकाणी तुम्हाला 8,65,000 रुपये तुम्हाला इतकं निव्वळ नफा त्या ठिकाणी तुम्हाला निश्चिगंधामधून मिळत आहे। हे झालं तुमचं पूर्ण खर्च, त्यातून तुमचा खर्च माणस करून तुम्हाला निव्वळ नफा मिळाला। तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला जर चांगला भाव भेटला तर तुम्हाला याच्या निश्चित तुम्हाला जास्तच मिळू शकतो तुम्हाला नफा। हे तुम्हाला याच्यातून तुम्हाला उदाहरण दाखवलेलं आहे। नेक्स्ट येणार तुम्हाला निशिगंधा फुलशेतीमध्ये येणारे आव्हाने, तर याच्यामध्ये काय आव्हान आहे तर पहिलं जे आहे तर फुलांची बाजारात जे वाहतूक करण्याची जी म्हणजे काही विशिष्ट सेवा आहेत तर त्या सेवा नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांपुढं ह्याच्या अडचणी येतात। हे एक त्याचं एक मोठं समस्या एक आव्हान आहे किंवा त्याच्या बऱ्याच म्हणजे वाहतुकीच नसल्यामुळं। नंतर नेक्स्ट जे आहे ते फुलाची साठवणूक करण्यासाठी शीतगृह जे आहेत तर ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही आहेत, आणि जे काही थोड्या प्रमाणात जे उपलब्ध आहेत ते दूरच्या शहरामध्ये उपलब्ध आहेत, तर त्याचा फायदा आपण शेतकरी घेऊ शकत नाही। आता शहरापासून आपण बऱ्याच काही अंतरावर राहतो त्यामुळे त्या ठिकाणी जाणं आपल्याला शक्य नाही, हे एक आव्हान आपल्यापुढे एक समोर उभं राहू शकते। नंतर तिसरं आव्हान जे आहे तर ते फुलाची पॅकेजिंग, कारण की पॅकेजिंग जर म्हटलं तर त्या ठिकाणी मजूर भरपूर लागते, आणि मजूर म्हटल्यानंतर आताच्या काळात जर म्हटलं तर भरपूर काही त्यापुढे आव्हानं आहेत। मजूर म्हटल्यामुळे सगळ्यात पुढे धर्मसंकट पडते शेतकऱ्यांपुढं की मजूर कसं आणावं, हे एक मोठं आव्हान आहे। नंतर चौथं आव्हान जे आहे तर ते आहे बाजारपेठ संबंधित बऱ्याच समस्या शेतकऱ्यांपुढे जावं लागते। आता समस्या कोणत्या बाजारपेठेच्या त्या ठिकाणी तुम्हाला जर महत्त्वाचा पहिला जर पॉईंट पकडला तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बाजार भाव, हे त्याची सर्वात मोठी समस्या आहे। तर अशा प्रकारे आपण निशिगंधा लागवड संपूर्ण व्यवस्था आपण बघितलं आहे। जर तुम्हाला याच्यामध्ये काही अडचणी वाटल्या किंवा काही तुम्हाला टेक्निकल माहिती हवी असल्यास आमचा कृषी सहायता क्रमांक आहे 88 86 16 78 88, या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुमच्या समस्या असेल ती विचारू शकता। धन्यवाद।